ईशान्य भारतातल्या 45 मुलींचा एक बँड यंदा प्रथमच राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी होणार आहे. 13 ते 15 वर्ष वयोगटातल्या या मुली ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं आणि छात्र सेनेनं देशाच्या कानाकोपऱ्यात विणलेल्या धाग्याचं प्रतिनिधित्व करतील. 1 महिना चालणाऱ्या या शिबिरात यावर्षी 907 मुलींसह देशभरातील 2274 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. जम्मू काश्मीर लडाख इथले 122 आणि ईशान्य भारतातले 177 छात्र तसंच युवा आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 25 मित्र देशांचे छात्र आणि अधिकारीही यात भाग घेणार असल्याचं सिंग यांनी सांगितलं. देशाच्या समृद्ध परंपरांशी या छात्रांची ओळख करून देणं आणि त्यांच्यात देशाच्या मूल्यांप्रती आदरभाव रुजवणं हा प्रजासत्ताक दिन शिबिराचा उद्देश आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या कार्यक्रमामधून राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेत एकतेचा संदेश हे शिबिर देतं असंही सिंग यांनी नमूद केलं.